एल्फिस्टन पुलावरच्या दुर्घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसनं रेल रोको आंदोलन पुकारलं होतं. कळवा स्थानकावर हे आंदोलन आयोजित करण्यात आलं होतं. अवघ्या 1.5 मिनिटात हे आंदोलन आटोपलं. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रेल्वे ट्रॅकवर आले, पोलिसांनी त्यांना हटवलं. एवढ्यातच हे आंदोलन संपून गेलं. विशेष म्हणजे या आंदोलनात रेल्वेचा निषेध नव्हताच, फक्त राष्ट्रवादीचा विजय असो आणि जितेंद्र आव्हाडांचा विजय असो एवढ्याच घोषणा या आंदोलनात होत्या. त्यामुळे हे आंदोलन नेमकं कशासाठी असा प्रश्न मुंबईकरांना पडला. ऐन गर्दीच्या वेळी हे आंदोलन करण्याचा राष्ट्रवादीचा मानस होता. त्यासाठी जय्यत तयारी देखील राष्ट्रवादीने केलेली होती. मात्र 1.5 मिनिटातच हे आंदोलन आटोपलं. या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी. एल्फिन्स्टनच्या दुर्घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने ठाण्यातील कळवा भागामध्ये आंदोलन केलेलं आहे. असे अनेक स्टेशन्स आहेत ठाण्यामध्ये जे अशा प्रकारे आहे जिथे गर्दी होऊ शकते आणि अशी दुर्घटना होऊ शकते. त्याचबरोबर ह्या पूर्ण याचा पूर्ण निषेध करण्यासाठी घटनेचा आज राष्ट्रवादीचे सर्व नेते आमदार रस्त्यावर उतरले होते. त्यांनी रेल लोक केला होता, रेल लोक यशस्वी झालेला आहे असं बोलू शकतो. मोठी गर्दी झाली होती, मोठा फोर्स फाटा होता पोलिसांचा. एल्फिन्स्टनची घटना खरं दुर्दैवी होती. आम्हाला बुलेट ट्रेन नको आहे, आमच्या ज्या ट्रेन आहेत त्याची व्यवस्था सुरळीत करा अशी एक अपेक्षा ठेवत हे आंदोलन झालं होतं. आपल्यावर आमदार आहेत त्यांच्यावर जाणून घ्या सर. आंदोलनाचा मागचा उद्देश काय होता? एक तर पहिली गोष्ट म्हणजे जे एल्फिन्स्टन रोडच्या दुर्घटने जे वारले आहेत त्यांना श्रद्धांजली. लोकल ट्रेन सुधारवण्यासाठीचे प्रयत्न मागच्या 5 वर्षामध्ये 19,000 लोक ट्रॅकखाली चिरडून ट्रेनमधनं पडून मेलेले आहेत. त्यातले 3,000 लोक हे फक्त ठाणा ते दिवाच्यामध्ये मेले आहेत. मागच्या 4 दिवसामध्ये 4 जण मेली आहेत. म्हणजे हा जो मृत्यूचा सापळा आहे ह्याच्यावरती कधीतरी लक्ष देणार आहे की नाही? रेल्वे कुठलेही सुधार करायचे नाहीत, काही करायचं नाही आणि लोकांना स्वप्न विकायची 1,20,000 कोटीची बुलेट ट्रेन. आणि भाषणात सांगायचं की ह्याच्यात कोण बसणार तर नाही आहे, पण जगाला दाखवण्यासाठी हे करायचं आहे. जगाला दाखवायचं असेल ना तर 75 लाख लोक ज्या रेल्वेमधनं चालतात त्या रेल्वेची त्या रेल्वेचा सुधार करणं गरजेचं आहे. 45,000 कोटी लागतील फक्त. पण जे 75 लाख लोक पूर्ण भारताच्या रेल्वेला पोचतात, सर्वात प्रॉफिटेबल काय तर सबर्बन लोकल ट्रेन आहे. तिला न सुधरवता तुम्ही नको तिथे वायफळ खर्च करून लोकांचे जीव जाऊ देत आहे. एकंदरीतच ह्या घटनेनंतर रेल्वे प्रवासी जे आहेत त्यांचा फटका बसणार तर आहेच, कारण की ज्या प्रकारे रेल्वे थांबवली जाते त्याच्यानंतर 15 ते 20 मिनिटं गाड्या लेट असतात आणि हा बॅकलॉग भरायला खूप वेळ लागतो. आणि त्यामुळे एकीकडे हे आंदोलन जरी असलं जनतेसाठी तरी ज्याच्यामध्ये जनतेचे हाल होणार हे एवढं नक्कीच. व्हिडिओ मनीष सह कपिल राऊत, जी मीडिया, ठाणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.